नवनीत राणांनी नक्की कोणावर आक्षेप घेतले मला माहीत नाही, कारण मी आमदार 2009 ते 2014 होतो तेव्हापासून माझं अंजनगावमध्ये स्वतःच्या नावावर घर आहे. नवसारी येथे सुद्धा आम्ही राहतो. 5 वर्ष मी आमदार होतो, अडसूसाहेब 10 वर्ष खासदार होते, त्यामुळे बाहेरचा प्रश्न नक्की कोणाबद्दल बोललं ते मला माहीत नाही. ते तुमच्यावरच त्यांचा टोला होता, कारण तुमच्या इकडच्या स्टेटमेंटनंतरच त्यांनी स्टेटमेंट केलं. ना, मला माहीत नाही कुठल्या स्टेटमेंटवर कोणी काय बोललं आहे, परंतु विषय असा आहे, आज जिल्ह्यामध्ये ज्या जागा आहेत, धामणगाव रेल्वे भाजप लढवणार, बडनेरा ते रवी राणांसाठी सोडवून घेणार, अमरावती राष्ट्रवादीला सोडणार, दिवसा भाजप लढवणार, मुळशी राष्ट्रवादीला सोडणार, अचलपूर भाजप लढवणार, आणि मेळघाट आणि दर्यापूर पण भाजप लढवणार. मग महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे की नाही, किंवा शिवसेना युतीमध्ये आहे की नाही, हा विषय पण निर्माण होतो ना. आणि हे जे वक्तव्य करत आहेत, नक्की मला तर क्यू येते जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार, एका ठिकाणी त्यांचा प्रचार करतो असं दाखवायचं आणि साड्या वाटप करायचा. उलट मी इच्छुक उमेदवारांना सांगतो, लक्ष ठेवा, तुमच्या हाताखालून काहीतरी जायचं. भाजप भाजप करून आधी त्यांनी सर्व पक्ष फिरून आलेले आहेत. भाजपचा पूर्ण विरोध होता, तरीसुद्धा शेवटच्या मोमेंटला राष्ट्रवादीचे खासदार असून भाजपमधून तिकीट मिळवलं. भाजपवाल्यांनी सावधान राहिलं पाहिजे, आता पुन्हा काही होऊ शकतं.